सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। ग्राम पंचायत गिरिजा शंकरवाड़ी तालुका खटाव जिल्हा सातारा तत्कालीन ग्राम सेविका सौ देटके ग्राम सेवक श्री कुंदूप मंडलाधिकारी श्री भोसले व लोकनियुक्त सरपंच सौ सुमन सुनील थोरवे यांच्या विरुद्ध दिनांक 3/2/2022 रोजी केलेल्या तक्रारी अर्जातील सर्व मुद्द्यांची योग्य चौकशी करून दोषी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी याबाबत सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब थोरवे यांनी बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। मी बाबासाहेब गोविंद थोरवे, माझं गाव गिरिजा शंकरवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा, मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असतो। मी आमच्या गावच्या ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराविषयी अन्नत्याग आमरण उपोषण आजपासून बेमुदत चालू केलेलं आहे। ग्रामपंचायतीच्या कारभाराविषयी बऱ्याच तक्रारी करून शासनाच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही दखल न घेता वेळोवेळी माझ्यावर अन्याय केलेला आहे। मी माझ्या मुलाच्या नावे खरेदी केलेल्या गट नंबर 321 बोगस कागदपत्राच्या आधारे तत्कालीन ग्रामसेविका सौ देटके यांनी बोगस नोंद करून त्या जागेचा ज्या नावाचे माणसाच्या नावाची जागेची नोंद केलेली आहे त्यानं बिना बेकायदेशीरपणे पोजिशन घेतलेलं आहे। त्याला कित्येक वर्ष झालं मी या गोष्टीसाठी शासनाकडे वेळोवेळी तक्रारी करूनसुद्धा माझी दखल घेतली नाही, त्यामुळे मी अन्नत्याग आमरण उपोषण बेमुदत करत आहे। सरपंच सौ सुनील, लोकप्रतिनिधी सुमन सुनील तोरवे यांनी शासनाची फसवणूक करून जिल्हा कृषी योजनेच्या योजनेतून एक शेती अवजारे म्हणून ट्रॅक्टर घेतलेला होता, त्यावर तो ट्रॅक्टर लाभार्थीनं 1,25,000 त्यांना सबसिडी मिळाल्यानंतर तो ट्रॅक्टर विकला गेलेला आहे। तरी त्या प्रकरणाची शासनाची फसवणूक केल्यामुळे त्यांच्यावर मी तक्रार करत आहे व त्यांनी पदाचा दुरुपयोग केल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी ही माझी मागणी आहे। तसेच ग्रामपंचायतीच्या पंतप्रधान गाव आवास घरकुल योजनेच्या यादीमध्ये खरंच लाभार्थी वंचित आहेत, त्यांना लाभार्थ्यापासून वंचित ठेवून इतरांना ज्यांची परिस्थिती अशी मोठी आहे त्यांची नावं राजकीय सत्ताधारी मंडळींनी खूप असल्यामुळे खरंच लाभार्थी यांच्यावर अन्याय होत आहे। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।